फंक्शन ग्रुप पाहिला त्यामध्ये आणि इथे जो आहे हा अल्डे आयडी आहे ठीक आहे सो यामध्ये आपण मेनली याचे पहिला जो स्ट्रक्चर आहे बेंझिल अल्कोहोल मध्ये आपण अल्कोहोलची फ्रिक्वेन्सी मिळणार आहे आणि बेंझाइल डाइड मध्ये अल्डे आयडी हायड्रोजन आणि कार्बनची फ्रिक्वेन्सी मिळणार दोन फ्रिक्वेन्सी तिथे मिळणार आहे ओके फ्रिक्वेन्सी जी आहे बघा ही जी फ्रिक्वेन्सी आहे जनरली आपल्याला अल्कोहोलची फ्रिक्वेन्सी माहिती आहे 3200 ते 3300 च्या रेंज मध्ये येते सो वी कॅन राईट डायरेक्टली रेंज एक्झॅक्टली नाही दिलं तरी चालेल आपण काय ते आय आर मशीन नाही आहे आपण रेंज लिहू शकतो 3200 ते 3600 ही रेंज आहे त्या रेंजमध्ये आपल्याला आय आर अल्कोहोलची फ्रिक्वेन्सी मिळते बघा ठीक आहे हा झाला मेनली फंक्शनल ग्रुप अल्कोहोल याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय होतं अल्डिहाइड जो आहे त्याच्यामध्ये हा जो सी एच जो आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे 2700 ते आपण रेंजेस लिहूया 2700 ते 2900 जनरली त्याची 2700 ते 2050 2750 2780 पण असते म्हणून आपण डायरेक्टली काय करूया रेंजेस लिहूया 2700 ते 2900 रेंजमध्ये मिळणार आहे प्लस याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळणार आहे मेन फ्रिक्वेन्सी आहे आपली ती 1710 आसपास मिळणार आहे 1710 1715 मिळू शकते ती त्या रेंजमध्ये सो आपल्याला याच्यामध्ये ह्या दोन फ्रिक्वेन्सी मिळतात बेंझाइलमध्ये 1710 आणि 2700 ते 2900 रेंजमध्ये याच्यामध्ये मात्र इथं मेन एक फंक्शन ग्रुप मिळत आहे ठीक आहे या व्यतिरिक्त यामध्ये आणखी मिळणार आहे 1620 अरोमॅटिक कार्बन कार्बन डबल बॉन्ड ती फ्रिक्वेन्सी इथेही आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे त्याला आपलं काही एवढं इम्पॉर्टन्स नाही देता येणार कारण दोन्हीमध्ये त्या फ्रिक्वेन्सी आपल्याला जनरली ऑब्झर्व होतात सो मेनली डिफरन्स कोणता याच्यामध्ये तर फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये अल्कोहोल आहे आणि इथं अल्डिहाइड ग्रुप आहे हे त्यामध्ये आहे असं तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालतं किंवा वर्डिंगमध्ये लिहिलं तरी चालतं असं लिहिलं तर जास्त बेटर आहे कमी शब्दामध्ये शॉर्टमध्ये आणि बघणाऱ्यालाही वाच कळतो काय चेहऱ्याला काय सांगायचं तुम्ही जर वर्डिंगमध्ये लिहिलं गेले तर तुम्ही कॉपी पेस्ट सारखे वाटणार आहे ते ठीक आहे म्हणून हे सोपं जातं लिहायलाही सोपं आहे म्हणून शक्यतो असं डिस्टिंग जर विचारलं तर असं विचारा ठीक सो नेक्स्ट प्रॉब्लेम याच्यात काही शंका असेल तर प्लीज विचारा तुम्ही बोलत नाही पेजवर तसं चांगलं पण आहे ते मेटाक्रेसॉल अँड अँसोल मेटाक्रेसॉल आणि अँसोल कलर चेंज करतो असं छान वाटतो आता मेटाक्रेसॉल जे आहे क्रेसॉल मध्ये CH3 आणि OH ग्रुप असतो बेंझिन मध्ये जनरली क्रेसॉल मध्ये काय असतं CH3 आणि OH असतो मग तो कोणत्या एकमेकाने कोणत्या पोझिशनला त्यानुसार त्याला ऑर्थोमेटा पॅरास म्हणणार आहे आता हे CH3 जो आहे CH3 आणि OH जो आहे तो कशा एकमेकांच्या मेटा पोझिशनला आहे सो इट इज अ मेटा क्रेसॉल क्रेसॉल म्हणजे CH3 आणि OH ग्रुप असतो बेंझिन मध्ये आता अँडिसॉल मध्ये काय होतं बघा CH3 ओ CH3 ग्रुप त्यामध्ये असणार आहे ओ CH3 ठीक आहे तर याच्यामध्ये बघा याची जी रेंज आहे ती आहे 3200 ते आता आपल्याला माहिती जनरली अल्कोहोलची फ्रिक्वेन्सी लिहून टाका जास्त लोकर मध्ये फरक करायची गरज नाहीये 3200 ते 3600 परत सरासरी पाठ करून टाका अल्कोहोल फ्रिक्वेन्सी अल्कोहोल किंवा ओएच दिसला की त्याला आपण काय म्हणा 3200 ते 3600 रेंज मध्ये तो कुठेही मिळू शकतो ठीक आहे बाकीचे ते स्ट्रक्चरल फीचर्स होते आहे एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी सांगायला आपणही इन्स्ट्रुमेंट नाहीये ठीक आहे ही याच्यामध्ये अल्कोहोलिक ग्रुप आहे याच्यामध्ये मात्र ओ CH3 ची फ्रिक्वेन्सी मिळणार आहे कार्बन ऑक्सिजन जो स्केलेटन व्हायब्रेशन इथे मिळणार आहे ती आपल्याला माहिती आहे 1000 ते 1100 रेंज मध्ये असते म्हणून आपण इथे रेंज देऊया डायरेक्टली 1000 ते 1100 या रेंज मध्ये सी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ची फ्रिक्वेन्सी मिळते बाकी दुसऱ्या फंक्शनल ग्रुप नाही हे इतर आहे इतर मध्ये असं स्पेसिफिक फंक्शनल ग्रुप नाही आर ओ आर आहे जसं याच्यामध्ये ऍक्टिव्ह फंक्शनल ग्रुप मिळतात तसं याच्यामध्ये फारसा असा ऍक्टिव्ह ग्रुप नसतो इथर मध्ये सो दिस इज याच्यामध्ये 1000 ते 1100 रेंज मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्स मिळते बाकी आपल्याला माहिती याच्यामध्ये बाकी 1620 तर याच्यामध्ये पण 1620 मिळणार आहे हॅलो हा तुम्हाला लिंक पाठवतो लेक्चर जॉईन होणार माझ्या बघा ना डिजिटल बघा ना बघा तरी जॉईन हो ऑर्गन से बघा ना आता सॅटिस टाईल सी बघा लेक्चर घेतायचे मध्ये लेक्चर बंद चालू आहे तुमचं कॉल चालू काय करू बंद करू
एक पेंट मुरानो प्लीज। सॉरी कॉल अलग डिस्कनेक्ट हो गया। ठीक है, त्याच्यामध्ये हे दोनच आपल्याला फंक्शन मिळणार आहे डिस्टिंग्विश एवढं करू शकतो आपण याच्यामध्ये। इथं पण आपल्याला 1620 मिळणार कारण आरोटिक कार्बन कार्बन डबल झाले, या दोन्ही सारख्या फ्रिक्वेन्सी आहे त्यामुळे इथं काही त्याची व्हॅल्यू जास्त नाही आहे। डिफरन्स फक्त आपण इथं अल्कोहोल आणि इथं ओ ऑक्सिजन कार्बन बॉन्डची फ्रिक्वेन्सी मिळणार आहे। सो नेक्स्ट एग्जांपल पॅरामिथिल बेंझाल्डेहाइड एंड एसिटोफिनोल। पॅरामिथिल बेंझाल्डेहाइड एंड एसिटोफिनोल एसिटोफिनोल ओके। त्याच्यामध्ये बघा स्ट्रक्चर काढायचं बेंझिन रिंग CH3 पॅरामिथिल आहे, मिथिल बेंझाल्डेहाइड आहे, तर आपल्याला अल्डिहाइड ग्रुप असणार आहे ओके। आणि सेकंड जे आहे एसिटोफिनोल आहे, त्याच्यामध्ये आता दोन मेनली फंक्शनल ग्रुप आहे ते आपण इथं आयडेंटिफाय करू शकतो। याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे आणि याच्यामध्ये हा किटोनिक ग्रुप आहे ओके। तर मग आता बघूया आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये बघा फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डची 1720 हे आपल्याला माहिती आहे कार्बनची फ्रिक्वेन्सी। त्यानंतर अल्डिहाइडची पण आता मागाशी घेतली आपण 2700 ते 2900 रेंजमध्ये आहे ती आपल्याला मिळणार आहे 2700 ते 2900 ओके। आणि हे एसिटोफिनॉलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 1720 ओके। आता इथं जे आहे बघा ही जी फ्रिक्वेन्सी सॉरी इथं 1700 ही जी अल्डिहाइडपेक्षा याची फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी मिळणार आहे म्हणून कमी दाखवूया 1710 दाखवूया डिफरन्स मिळणार आहे बघा एक्झॅक्ट आपल्याला इंस्ट्रुमेंट आपण काय त्यामुळे जी केटोनची फ्रिक्वेन्सी नेहमी ह्या अल्डिहाइडपेक्षा कमी असते कारण CH3चा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे डोन्टिंग गिफ्ट आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर इथं कमी होतो म्हणून फ्रिक्वेन्सी पण कमी होते। मग आपण इथे जर 2720 दाखवली होती तर त्याच्यापेक्षा कमी दाखवायची 1715 दाखवा किंवा 2710 दाखवा पण कमी दाखवा ठीक आहे। तर हे याच्यामध्ये एवढा डिफरन्स त्यामध्ये दाखवता येईल आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला डिस्टिंग्विशन वेगवेगळ्या मॉलिक्युल्स तुम्ही करू शकता एक्सरसाइजमध्ये पण भरपूर मॉलिक्युल्स आहेत। तर अशा प्रकारे हा आयर चॅप्टर इथे संपतो बघा। तर याच्यामधले एक्सरसाइज आपण घेऊया म्हणजे थोडंसं आपलं चॅप्टर रिवाइज होईल ठीक आहे। एक्सरसाइज याच्यामध्ये पहिला आहे बघा कॅल्क्युलेट द फंडामेंटल मोड्स ऑफ पायरेशन्स। कैलकुलेट द फंडामेंटल मोड्स ऑफ वाइब्रेशंस ठीक है। तो मैं पहला मॉलिक्यूल के हुआ C2H5OH C2H5OH म्हणजे इथेनॉल आहे बघा। आता फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशनचे दोन फॉर्म्युला आहेत जनरली आपण माहिती आहे 3N-5 3N-6 3N-5 जो आहे हा लिनियर साठी आहे आणि 3N-6 हा नॉन लिनियर साठी आहे बघूया। आता हा जो मॉलिक्यूल आहे बघा C2H5 ऍक्च्युअली हे जे स्ट्रक्चर आहे बघा हे असं आहे आता मला सांगा हे सगळे मॉलिक्यूल एका लाईन मध्ये येतात का नाही कारण इथं जर तुम्ही लाईन ड्रॉ करणार गेला तर फक्त कार्बन हायड्रोजन कार्बन कार्बन ऑक्सिजनच एका लाईन मध्ये येतील
बाकी दोन हाइड्रोजन जे है कि आउट ऑफ लाइन जाना है कि हाँ आउट ऑफ लाइन जाना कारण वी शेप है ऑक्सीजन और कार्बन से जो बॉन्ड है त्यामुळे इथले मॉलिक्यूल हे नॉन लिनियर आहे म्हणजे थोडक्यात कार्बन जर असेल sp3 कार्बन जर असेल आता इथले जे कार्बन आहे हे दोन्ही कार्बन sp3 आहेत ऑक्सिजन सुद्धा sp3 आहे हा मग अशी जर आयटम्स असतील ते नॉन लिनियर मॉलिक्यूल असतो बघा सो इथेनॉल इज नॉन लिनियर मॉलिक्यूल मग आता इथेनॉल इथं आपण म्हणणार आहे गिवन मॉलिक्यूल इज नॉन लिनियर मग आता फंडामेंटल वाइब्रेशन से जो है नॉन लिनियर सा जो फॉर्म्यूला है 3n-6 वेयर n इज द नंबर ऑफ एटम्स टाइप्स ऑफ एटम नहीं है नंबर ऑफ एटम्स म्हणते मी मग एटम्स किती होता इथे बघा इथेनॉल मध्ये दोन कार्बन पांच हाइड्रोजन म्हणजे सात झाले सात एक ऑक्सिजन आठ आणि एक हाइड्रोजन नौ अशी किती टोटल एटम झाले यामध्ये नौ एटम झाले सो n ची वैल्यू जी है ती नौ त्रिक 27 6 21 सो फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन जे है इथेनॉल मध्ये किती है 21 है ठीक है नेक्स्ट मॉलिक्यूल घेतो मी दुसरा है C6 सेकंड मॉलिक्यूल जो है कलर चेंज करतो खास वाटत नहीं है C6H6 म्हणजे थोडक्यात बेंझीन तो बेंजीन का स्ट्रक्चर आपको माहिती है बेंजीन लिनियर है कि नॉन लिनियर है हा प्रश्न विचारना चुकी है कारण तुम्हें बोलत नहीं है मैं सांगावं लगे ठीक है जर सपोज अपन बेंजीन के हे दोन आइटम इतना कार्बन इतना कार्बन जर कनेक्ट करना प्रयत्न कर फारती जे हाइड्रोजन्स है एक लाइन मध्य बाकी इकड़ता हे जे कार्बन है बाकी इतला कार्बन हा आउट ऑफ लाइन है इतना वेगड़ा है हाँ वेगड़ा है बगा लाइन ऐसी बाहर जता है बेंजीन हा जो है हा नॉन लिनियर है माता नॉन लिनियर है तो मैं अपना सो इत नॉन लिनियर मॉलिक्यूल ठीक है नॉन लिनियर मॉलिक्यूल तो मैं फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन FMV म्हणून आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये तर त्याचे नॉन लिनियर साठी आहे 3n-6 n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 6 आणि 6 6 कार्बन आहे 6 हायड्रोजन आहे सो टोटल व्हॅल्यू आहे 12 सो 3 × 12-6 32 36 वजा 6 म्हणजे थोडक्यात 30 सो बेंजीन मध्ये फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स किती आहे 30 आहे 30 प्रकारच्या व्हायब्रेशन्स हा बेंजीन दाखवणार आहे ठीक आहे हे नॉन लिनियर बाबतीत आहे एक लिनियर एक्झाम्पल घेऊया आपण लिनियर साठी आपण ऍसिटिलीन घेऊया ऍसिटिलीन मॉलिक्यूल हे दिसत नाही वाटत ब्लॅक कलर चेंज करतो स्ट्रक्चर जे आहे मी इथे ब्रैकेट मध्ये लिहितो हे बघा लिनियर दिसतंय आता ऍसिटिलीन जो आहे हा लिनियर मॉलिक्यूल आहे ऍसिटिलीन मग आपण इथे म्हणूया लिनियर मॉलिक्यूल गिवन मॉलिक्यूल इज लिनियर मग लिनियर जे आहे तर फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन जे आहे ते त्यासाठी फॉर्म्युला काय आहे 3n-5 मग 3n-5 ची जी 3n n ची व्हॅल्यू जी आहे किती येते बघा इथे दोन कार्बन दोन हायड्रोजन्स टोटल व्हॅल्यू येते 4 3×12 ओके 7 किती आहे याची व्हॅल्यू फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन किती आहे ऍसिटिल मध्ये 12 आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स लिनियर नॉन लिनियर साठी करू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला दिलेला मॉलिक्यूल जो आहे लिनियर आहे की नॉन लिनियर हे आयडेंटिफाय करता पाहिजे त्यासाठी सिंपल आहे कार्बन जर sp3 असेल किंवा sp2 असेल तर तो मॉलिक्यूल जो आहे नॉन लिनियर मध्ये जातो हे लक्षात घ्या कार्बन जर sp3 आणि sp2 फॉर्म मध्ये जर असेल तर तो मॉलिक्यूल जो आहे नॉन लिनियर मध्ये जातो हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आपण नेक्स्ट
जो मॉलिक्युल आहे किंवा जो क्वेश्चन्स आहे ते आता एक्सरसाइज मध्ये भरपूर दिले ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि नसेल जमलं नाही जमलं तर नाही तर मला मेसेज टाका आय विल सॉल्व इट ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन पेअर्स ऑफ पेअर्स बाय आय आर स्पेक्ट्रोस्कोपी. खाली दिलेल्या पेअर्स ज्या आहेत आय आर स्पेक्ट्रोस्कोपीने आपण आयडेंटिफाय कशा करू शकतो त्यासाठी दिलेले आहे. ठीक आहे, सिंपल काही पेअर आपण घेऊया. पहिली पेअर त्यामध्ये CH3 CH2 C111N. ओके, त्याचे कंपेरिजन आपल्याला करायचं आहे CH3 CH2 C111H. म्हणजे इथं अल्काइन आहे आणि इथं नायट्राइल आहे, C111N आहे, इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, तर याच्या फ्रिक्वेन्सी आपण बघूया. चार्ट बघतो मी, चार्ट मध्ये दिलं आहे बघा. नायट्राइलची फ्रिक्वेन्सी 1300 समथिंग आहे आणि 1500 आहे. सी ट्रिपल बॉन्डची फ्रिक्वेन्सी बघा, ट्रिपल बॉन्ड रिजन मध्ये एक हे आहे, सॉरी 2215 ते 2240 म्हणजे थोडक्यात 2200 रेंज मध्ये आहे, 2200 ते 2300 रेंज मध्ये आपण असं म्हणून येणार आहे. ओके, सो कार्बन जो आहे, कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड जो आहे कॉन्जुगेटेड आणि नॉन कॉन्जुगेटेड असा आहे. नॉन कॉन्जुगेटेड साठी आहे 2240 ते 2260 या रेंज मध्ये आपण फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. त्याचबरोबर इथं जे आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड टर्मिनल जर असेल तर त्याची जी रेंज आहे ती 2100 ते 2140 प्लस याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक एक्स्ट्रा फ्रिक्वेन्सी मिळणार आहे ती म्हणजे आपल्याला हा जो कार्बन हायड्रोजन जो बॉन्ड आहे ऍसिडिक हा ऍसिडिक प्रोटॉन्स आहे त्यामुळे याची जी व्हॅल्यू आहे आपल्याला हा ऍसिडिक प्रोटॉन असल्यामुळे त्याची व्हॅल्यू फार जास्त मिळते आपल्याला ती आहे 3200 ते 3300 3200 ते 3300 रेंजमध्ये मिळते बघा. ठीक आहे, आणखीन दुसरी पेअर एवढंच यामध्ये डिस्टिंग्विश करायचं आपल्याला. मगाशी तुम्हाला घेतलं तर तसंच असंच लिहायचं, वेगळं काही घेऊ नका. किंवा तुम्हाला वर्डिंगमध्ये पण लिहायचं आहे याच्यामध्ये असं कॉलम वगैरे करून त्याच्यामध्ये पहिला पॉईंट दिस कंपाऊंड शोज ए नायट्राइल फ्रिक्वेन्सी बिटवीन 2240 ते 2260 असं त्याच्यामध्ये लिहू शकता. ती इकडे ॲबसेंट आहे इकडे प्रेझेंट आहे असं तुम्ही ते दाखवू शकता. पण त्याची काही गरज नाही वाटत मला, तुम्ही सरळ सरळ असं लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क मिळणार आहे आणि पटकन मार्क दिले जातील कारण सोपं आहे चेकिंगला सुद्धा. ठीक आहे, पुढच्या काही पेअर आहेत बघा. अल्डिहाइड, नेक्स्ट पेज, अल्डिहाइड मी थोडं डिटेल देतो तिथं. अल्डिहाइड आणि फक्त थोडस इंग्रज चेंज केलंय बघा, बेंझिन अल्कोहोल आणि बेंझिन अल्डिहाइड तेच आहे. इथं आपली याची फ्रिक्वेन्सी मिळते 1710. ओके, त्यानंतर अल्डिहाइडची मिळते 2700 ते 2900. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये इथं जो OH आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपण मिळते 3200 ते 3600. ओके, हा त्यामधला डिफरन्स आहे सिंपल. असे आणखी तर भरपूर पेअर दिलेले आहेत बघा, यू कॅन सॉल्व इट. मग नवीन टाईपचे एक्झाम्पल मला घ्यायचे आहे आता. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर ए अँड बी, हा नवीन प्रकार आहे प्रॉब्लेमचा, तो घेऊया आपण डायरेक्टली. डिस्टिंग्विश आहे इथे, तुम्हाला काय अडचण तर मला विचारा प्लीज. आपण थोडस फास्ट घेणार आहोत कारण एक्झाम थोडी जवळ आली आणि थोडा सिलेबस पण आपला जास्त राहिला आहे. माझ्यामुळे तुमचं नुकसान होते, सॉरी. C2H5H4O CH3 पहिल्या स्टेप मध्ये CH3MgI ग्रिग्नार्ड रिएजन थोडक्यात रिएक्शन केलेली आहे आणि सेकंड स्टेजला त्यांनी त्याचं हायड्रोलिसिस केलं H3O रिएक्शन दिली बघा त्यांनी प्रोसेस केली. इथं फक्त त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं नाही, आपल्या स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं, फक्त मॉलिक्युल फॉर्म्युला आणि त्याच्या काही आय आर फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत.
हा जे कंपाउंड आहे C4H सॉरी C2H4O हा आयआर फ्रिक्वेन्सी दाखवतोय बघा 1720 ला, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कार्बोनिल ग्रुप आहे बघा, त्या कार्बोनिल ग्रुप वरती आपल्याला ग्रिग्नर रिएजेंट आणि हायड्रोलिसिस करायचे, आपल्याला कंपाउंड बी मिळणार आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण त्यांनी दिला C3H8O H8O म्हणजे प्रॉडक्ट मध्ये रिएक्टर मध्ये दोनच कार्बन होते, प्रॉडक्ट मध्ये तीन झाले, म्हणजे इथला CH3 तिथं ऍड झालाय बघा, त्यानंतर इथं कार्बन चार होते तिकडे आठ झाले, म्हणजे इथले कार्बन सुद्धा सॉरी हायड्रोजन सुद्धा ऍड झाले प्लस आणखीन एक हायड्रोजन त्यामध्ये ऍड आहे बरं. हा जो कंपाऊंड आहे याची आय आर फ्रिक्वेन्सी पण त्यांनी दिली 3450, म्हणजे 100% तिथं अल्कोहोल तयार होते, कारण ते अल्कोहोलची आपल्याकडे ऑक्सिजन पण आहे प्रॉडक्टमध्ये आणि त्याची रेंज आहे 3200 ते 3600 मध्ये जाते, म्हणजे हा 100% अल्कोहोल आहे. आणि इथे 1720 मिनिट म्हणजे कार्बोनिल आहे, कार्बोनिल पासून अल्कोहोल मिळते, सरळ सरळ रिएक्शन आहे. तर आपण ती रिएक्शन इमॅजिन करूया, इथे आपलं प्रोडक्ट ए आणि बी आपण फाईंड आउट करायचे, याला ए म्हटलंय आणि याला बी म्हटलंय, तर आपण डायरेक्टली रिएक्शन इमॅजिन करूया. आता तुम्ही म्हटलं तर एनएसयू वगैरे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, याची एनएसयू किती येते बघा, एनएसयू कशी कॅल्क्युलेट करणार आहे आपण एनएसयू, तर ऑक्सिजन याच्यामध्ये निग्लेक्ट करत असतो आपण, मी इथं साईडला रफ वर्क करतो एनएसयू साठी C2H4 याच्यामधला आपण ऑक्सिजन जो आहे हा निग्लेक्ट केलाय का, तर ऑक्सिजन आपण निग्लेक्ट ऑक्सिजन सल्फर असेल तर निग्लेक्ट करत असतो, मग राहिला काय फक्त C2H4, मग याला आपण पॅरेंट अल्किन बरोबर कंपेअर करणार, तर पॅरेंट अल्किन जो आहे दोन कार्बनचा काय होईल C2, दोन कार्बन असलेला पॅरेंट अल्किन, त्याच्यामध्ये हायड्रोजन किती येतील, 2 × 4 × 2 = 6 हायड्रोजन येतील बघा, 6 हायड्रोजन. पण आता आपल्याकडे किती कोणता मॉलिक्युल फॉर्म्युला राहिला शिल्लक C2H4, म्हणजेच किती हायड्रोजन शिल्लक आहे 2 त्याला पण 2 डिवाइड करणार आहे म्हणजे 1, म्हणजे हे जे कंपाऊंड आहे C2H4O याची एनएसयू येते 1, याची एनएसयू येते 1. मग आता याच्यामध्ये 100% काय आहे एनएसयू कार्बोनिल मध्ये जाणार आहे, म्हणजे आपण इथे इमॅजिन करू शकतो हा CH3C11OH एवढंच आहे त्यामध्ये, बाकी काही नाही इमॅजिन नाही, किटोन पण नसणार आहे, कारण किटोनसाठी आपल्याला कमीत कमी तीन कार्बन लागतात, इथं आपल्याकडे फक्त दोनच कार्बन आहे म्हणून इथं डायरेक्टली आपण त्याला इमॅजिन करणार आहे, कारण ते कंपाऊंड जे आहे ॲसिटाल्डिहाइड आहे, त्यामुळे त्याची इथं फ्रिक्वेन्सी मिळते 1720. ओके, मग ह्या याच्याबरोबर रि्क्शन आपण MgI जर रिॲक्शन केली तर त्याचं कंपाऊंडचं जे होणार आहे बघा OH तयार होते, CH3 ऍड होतो आणि हा आपला ओरिजिनल अल्डिहाइडचा हायड्रोजन. हे स्ट्रक्चर बी आहे, बी स्ट्रक्चरचा डाटा पण आपल्याला आयआर फॅमिली 3450 येते, म्हणजे अल्कोहोल तयार होतं, तर इथं आपला अल्कोहोल तयार झालं बघा त्याच्यामध्ये, मग आपलं कन्फर्म होतं का हा तिथला प्रॉडक्ट आहे. रिॲक्टन पण आपल्याला मिळाला, ए आपण आयडेंटिफाय केला, बी पण केला, कशावरून तर आयआर फ्रिक्वेन्सीवरून आपण आयडेंटिफाय केलं बघा, आणि रिएजंटवरून पण आयडेंटिफाय केलं काय होतंय तिथे. ठीक आहे, अशा प्रकारचे आपल्याला रिॲक्शन फॉलो करायच्या, ए आणि बी प्रॉडक्ट आपल्याला फाइंड आउट करायचे, स्ट्रक्चर फाइंड आउट करायचे. एक आणखीन एक प्रॉब्लेम घेऊया आपण त्याबद्दलचा, किती वेळ राहिला आहे, 8 राहिला, अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण, हे म्हणजे स्टॉप. ठीक आहे, सेकंड प्रॉब्लेम घेऊया त्यासारखंच आहे, C7H6O पहिल्या स्टेजमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड म्हणजे रिड्युसिंग एजंट आहे बघा, नंतरच्या स्टेजमध्ये त्यांनी त्याचं हायड्रोलिसिस केलं H3O+ म्हणजे हायड्रोजन ॲड केला थोडक्यात, मग त्यापासून जे कंपाऊंड मिळतं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बघा C7H8O, म्हणजे बघा दोनच हायड्रोजन इथे ॲड झाले त्याच्यामध्ये, रिॲक्टर आणि प्रॉडक्ट जर अवतर केला तर दोन हायड्रोजन ॲड झाले रिड्युसिंग एजंट असल्यामुळे. आता यांचा आयआर डाटा पण दिलेला आपल्या मदतीसाठी, तर रिॲक्टरचा आयआर डाटा सांगतो की त्यामध्ये 1720 फ्रिक्वेन्सी मिळते, म्हणजे 100% तिथं काहीतरी कार्बोनिल ग्रुप आहे, मग तो अल्डिहाइडचा असेल किंवा किटोनचा असेल, बघूया काय आहे. आणि जो प्रोडक्ट तयार होतो त्याचंही अॅनालिसिस केलं, त्यांनी आयआर स्पेक्ट्रम घेतला आणि त्याच्यामध्ये त्याला जी रेंज मिळाली ती 35 मिळाली, म्हणजे 100% तिथलं काय होतं तयार, अल्कोहोल तयार होणार आहे.
ओके काय झालं असेल आपण बघूया काय होतं नेमकं. हे जे आहे सी सेवन एच सिक्स ओ याची थोडक्यात एनएसयू फाइंड आउट करूया. एनएसयू सी सेवन एच सिक्स ओ आता याच्यातला ऑक्सिजन निग्लेक्ट करायचा आहे. लिहिण्याची गरज नाही येते. ऑक्सिजन निग्लेक्ट केला काय राहिलं शिल्लक मग सी सेवन एच सिक्स. मग आता याचा पॅरेंट अल्केन काढूया. पॅरेंट अल्केन पी ए म्हणून आपण त्याला. पॅरेंट अल्केन मध्ये कार्बन किती आहे सात आहे. सात कार्बन असणार आहे आणि हायड्रोजन किती येतील सातच्या डबल करायचे आणि आणखी दोन मिळवायचे तेवढे हायड्रोजन त्या पॅरेंट अल्केन मध्ये असतात. तर सातून एक चौदा आणि दोन सोळा. सोळा हायड्रोजन तिथे पाहिजे पण आपल्याकडे आहे सी सेवन एच सिक्स कॅन्सल होतील शिल्लक राहतील एच टेन. आणि नेहमीप्रमाणे आपण इथं डिवाइड बाय टू करणार आहे तर शिल्लक राहतील पाच. म्हणजे एनएसयू किती आहे पाच आहे. जो रिएक्टंट आहे त्याच्यामधली एनएसयू पाच आहे. आता इथे एक महत्वाची हिंट सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस एनएसयू चार किंवा चार पेक्षा जास्त असेल आणि कार्बन सहा किंवा सहा पेक्षा जास्त असेल त्या ठिकाणी 100% बेंझिन असतं. 100% काय असतं बेंझिन असतो. लक्षात घ्या ज्यावेळेस एनएसयू चार किंवा चार पेक्षा जास्त असेल आणि कार्बन सहा किंवा सहा पेक्षा जास्त असतील त्यावेळेस तिथे काय असणारे बेंझिन रिंग असते. आता इथं एनएसयू पाच आहे आणि कार्बन सहा पेक्षा जास्त आहे म्हणजे सात आहे. सो देअर मस्ट बी अ बेंझिन. आपलं बरंचसं काम सोपं होतं बघा. सहा कार्बन तिथे निघून जातात राहिला एक कार्बन त्यालाही आपण इथं कनेक्ट करूया. मग राहिलेलं काय शिल्लक राहतं मॉलिक्यूल मध्ये तर इथं जर बघितलं आपण तर पाच हायड्रोजन ऑलरेडी गेलेत आणि मग राहिलं किती मॉलिक्यूल फॉर्म्युलामध्ये एकच हायड्रोजन राहिलाय. मग आता कसं करता येईल आपण इथं तर एक ऑक्सिजन पण शिल्लक आहे आणि मग देऊन टाकू असं का बेंझाल्डिहाइड करूया. आता जर बघितलं तर बेंझिनसाठी किती इथं मी मला हे करायचं का एनएसयू दाखवायचं म्हणून मी ते रद्द केलंय इरेज केलंय. आता बेंजिन मध्ये एनएसयू किती आहे एक रिंगची झाली आणि तीन डबल बॉन्ड म्हणजे बेंजिन साठी किती झाल्या टोटल चार झाल्या आणि त्यातली त्यात कार्बन साठी एक म्हणजे याच्यासाठी एनएसयू किती पाच येतात बघा. आणि मग आपण इथं सॉल्व्ह केलं बघा एनएसयू पाचच आले ठीक आहे. म्हणजे आपला हा कंपाऊंड बरोबर आहे आणि त्यातली त्यात ही फ्रिक्वेन्सी पण सांगते का 1720 आहे. कशाची ती कार्बनची आहे. नाव लेट्स गो फॉर द प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन. मग आता प्रॉडक्टमध्ये काय होते बघा इथं पण त्याच्यामध्ये पण याची एनएसयू किती होते बघा. एनएसयू किती होते बघा मी इथं मला हे एनएसयू फाइंड आउट इथं करतो मी साईडला. याच्यामध्ये सी सेवन एच एट झाले बघा. त्याचबरोबर आपण पॅरेंट अल्केन बरोबर त्याला कम्पेअर करूया. पॅरेंट अल्केन मध्ये सी सेवन एच सिक्सटीन त्याच्यामधून सी सेवन एच एट कॅन्सल झाले शिल्लक राहतात सी एट शिल्लक राहतात डिवाइड बाय टू म्हणजे फोर. एनएसयू किती येते फोर येते. म्हणजे ह्या कंपाऊंड मध्ये एनएसयू किती आली फोर आली कमी झाली एक नाही ओके. मग आता कमी झाली मग पुढे गेली ती चार आहे तुम्हाला सांगितलं चार आहे आणि एनएसयू चार आणि कार्बन नंबर सहाच्या पुढे असेल तर बेंझिन रिंग त्यामध्ये असते ओके. राहिला आता एक कार्बन त्या तो जो कार्बन आहे त्याच्यावरती पण एनएसयू नाही कारण चार आहे त्या बेंझिनसाठीच गेलाय. म्हणजे इथं जो काही शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो टोटल काय आहे सॅच्युरेटेड आहे म्हणजे सिंगल बॉन्डेड आहे कुठेही डबल बॉन्ड नाही किंवा रिंग नाही. मग आता इथं काय पॉसिबिलिटी आहे तर पाच कार्बन हायड्रोजन इथं गेले पाच हायड्रोजन गेले राहिले किती मग तीन हायड्रोजन शिल्लक लागेल आणि एक ऑक्सिजन म्हणजे थोडक्यात सी एच टू ओ एच सी एच टू ओ एच. मग आता आपण जर याचे मॉलिक्युल फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलं तर सी सेवन एच एट ओ येणार आहे. त्यातली त्यात इथं आय आर डाटा पण आपल्याला आयडेंटिफाय होतो का इथं ओ एच आहे पस्तीसशे त्याची रेंज आहे म्हणजे याच्यामध्ये या प्रॉडक्टमध्ये काय तयार होते अल्कोहोल तयार होते ठीक आहे. अशा प्रकारे आपण एखादं रिॲक्शन पण फॉलो करू शकतो. हा आय आर स्पेक्ट्रोस्कोपीचा फायदा आहे बघा ठीक आहे. इथं आणखी तुम्हाला दिलेले आहेत रिॲक्शन तुम्ही ते स्टडी करू शकता नसेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. प्रॉब्लेम्स पण लेखी स्वरूपात दिले आहे प्लीज गो थ्रू दॅट प्रॉब्लेम ठीक आहे. अशा प्रकारे हा आय आर स्पेक्ट्रोस्कोपीचा आपला चॅप्टर आपण धावत धावत सोडलेला आहे कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एन एम आर जो आहे सगळ्यात केमिस्ट्रीमधला महत्त्वाचा टॉपिक आहे आत्मा म्हटलं तरी चालेल तो घ्यायचा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये ठीक आहे. तर आपण